हे आहे पवनारच्या नदीकाठी बनवलेलं ध्यान केंद्र. मोठा निधी खर्च करून तयार केलेल्या या केंद्राची अवस्था आता अतिशय बिकट दिसून येते. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्ध्यातील पवनार येथील धाम नदीच्या तीरावर काहीच वर्षांच्या आधी मेडिटेशन सेंटर म्हणजेच ध्यान केंद्र बनविण्यात आलं होतं. टाईल्स आणि रंगरंगोटी करून आकर्षक असं सौंदर्यीकरण देखील करण्यात आलं होतं. मात्र आता याच मेडिटेशन सेंटरची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. खरं तर 2017 पासून सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा जिल्ह्यात अनेक विकासात्मक कार्य करण्यात आली आहेत. यासाठी करोडोंचा निधीही खर्च करण्यात आला, त्यातूनच हे ध्यान केंद्र या ठिकाणी बनवण्यात आलं. मात्र 2022 ला पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि धाम नदीला पूर आला. या पुराने ध्यान केंद्राला देखील कवेत घेतलं होतं, त्यामुळे ध्यान केंद्रात लावलेले टाइल्स अक्षरशः वाहून गेली आहे आणि केलेलं सौंदर्यीकरण देखील अतिवृष्टीत वाहून गेलं. त्यामुळे या सेंटरची दुरावस्था सर्वसामान्यांना तरी बघवत नाही आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन तब्बल 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लोटून गेलाय तरी देखील या ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. या केंद्राच्या पुनर्विकासासंदर्भात बोलण्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी देखील टाळाटाळ करत असल्याचं निदर्शनास येते. वर्ध्यातील काही धामनदी समन्वयकांनी काहीच दिवसांपूर्वी चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत नदी परिक्रमा करताना नदीच्या अगदी तीरावर बनवलेल्या ध्यान केंद्रावरही अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जो अभ्यास केलेला आहे ती वस्तुस्थिती आहे. चला जाणूया नदीच्या अंतर्गत आम्ही ज्या धाम नदीचा अभ्यास केला हे लक्षात आलं की कुठल्याही नदीचं पात्र हे आरक्षण असतं आहे आणि त्या पात्रामध्ये कुठलंही काम मानवी हस्तक्षेप झाला तर त्याचं नक्कीच नुकसान होत असतं आणि त्याचाच तो परिणाम आहे. मेडिटेशन सेंटर म्हणा किंवा पवनार आश्रमाच्या पुढे धाम नदीच्या पात्रामध्ये जे काही काम झालेली आहेत त्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तर कुठलाही जे काही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते नदीच्या पात्रात असल्यामुळे दीर्घकाळ ते टिकणार नाही. शासनाने त्या पद्धतीने जर काम केलं असतं नक्कीच त्याचा उपयोग झाला असता, पण आज त्याचा उपयोग कोणालाही होत नाही. अभ्यासांती असं लक्षात आलं की नदीपात्रामध्ये जे काही काम झालं आहे ते करू नये आणि जे केलं आहे त्याचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालं. शासनाने याच्याकडे लक्ष देऊन एकतर त्याचं व्यवस्थापन स्वतःकडे ठेवणे किंवा ग्रामपंचायतीला काही निधी देऊन जर त्याचं व्यवस्थापन केलं तर ही संपूर्ण बांधलेली वास्तू आहे ती आणि सौंदर्यीकरण पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये झालेलं आहे. तर नक्कीच व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग तो आहे, त्याला व्यवस्थित करून पुन्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्याचं डागडुगी करून पुढच्या व्यवस्थापनाकरता एक अथॉरिटी म्हणून कोणाला तरी ते देणं आवश्यक आहे. अदरवाईज आपण जो म्हणतो ह्या शासनाचा पैसा नसून ह्या प्रत्येक व्यक्तीचा टॅक्सच्या स्वरूपात जो पैसा एकत्र झालेला आहे त्याचा दुरुपयोगच झाला असं म्हणायला काही हरकत नाही. या ध्यान केंद्राची झालेली दैनावस्था आणि सर्वसामान्य जनतेची मागणी लक्षात घेता प्रशासन तातडीने पावलं उचलेल आणि पुनर्विकासासंदर्भात लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशीच अपेक्षा. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकमत, वर्धा.